स्वागत मी प्रसाद काथे। निवडणूक आयोगाच्या समोर पक्ष कोणाचा, चिन्ह कुणाचं याचा वाद सुरू असताना ताई गटानं, ज्याचं आत्ताचं सगळ्यात सर्वोच्च नेतृत्व हे शरद पवारांकडे आहे, त्यांनी एक गुगली टाकली आहे। ताई गटानं असा दावा केलेला आहे की राष्ट्रवादी फुटलेली नाही आणि पक्षांतर्गत कोणतेही वाद नाहीत असं सांगायचा प्रयत्न करून नक्की ताई गटानं काय साध्य केलंय याची चर्चा एका बाजूला सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला नक्की मग सत्तेत कोण गेलं आणि जे सत्तेत गेले ते शरद पवारांच्या आशीर्वादानं गेले आहेत का अशी चर्चा सुद्धा महाराष्ट्रात सुरू झालेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणापासून शरद पवारांना वेगळं करता येणार नाही आणि महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारपासून अजित पवारांना वेगळं करता येणार नाही, याचे दुसरे अर्थ सुद्धा निघतात। अजित पवारांचा सत्ता प्रवेश हा पवारांच्या आशीर्वादाने होणार असेल तर मग पवार एकाच वेळेला भारतीय जनता पार्टी आणि मोदी विरोधक अशा दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहेत का? ज्या वेळेला पवार असं सांगतात की राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, पवार असं सांगतात पक्षांतर्गत कोणताही वाद नाही, मग अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं काय? तांत्रिकदृष्ट्या आयोगाच्या समोर ज्या वेळेला हे सांगितलं जातं तेव्हा त्याचा परिणाम काय असतो आणि आयोग कोणत्या निकषांच्या आधारे चिन्ह आणि पक्षाची जबाबदारी निश्चित करतं हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला समजून घ्यायचं आहे। लक्षवेधीच्या आजच्या चर्चेमध्ये आपण त्याच निमित्तानं विविध प्रश्न उपस्थित करणार आहोत, उत्तरं मागणार आहोत। या चर्चेत आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत कायदे तज्ज्ञ या नात्यानं डॉक्टर ॲडव्होकेट चिन्मय भोसले आहेत। चिन्मय भोसले हे कायद्याचे पदवीधर आहेत, त्यांच्याकडे कायद्यातली PhD पदवी सुद्धा आहे आणि त्यांचा कायदे विषयक दैनंदिन कामकाजातला सहभागही महत्त्वाचा आहे। आपल्या सोबत अजित पवार यांच्याकडून दावेदारी करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत, त्यांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। विशेष मुद्दा असा की रुपालीताई ठोंबरे पाटील सुद्धा कायद्याच्या तज्ज्ञ आहेत, त्यासुद्धा ॲडव्होकेट आहेत, त्यांच्याहीकडून आपल्याला समजेल की नक्की ही कायद्याची लढाई कोणत्या मार्गाने जाणार, राजकीय तर त्या बोलतीलच। आपल्यासोबत दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीवर दावा करणाऱ्या ताई गटाच्या, अर्थात ज्यांचे सर्वोच्च नेता शरद पवार आजही आहेत, त्या गटाच्या कडून प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं विकास लवांडे चर्चेत सहभागी होत आहेत। माझा आत्ताच्या घडीचा पहिला आणि तांत्रिक मुद्दा मला पटकन उपस्थित करायचा आहे तो डॉक्टर ॲडव्होकेट चिन्मय भोसले यांच्यासाठी आहे। चिन्मय भोसले, कागदपत्रावर असं सांगितलं जाते की पक्ष फुटलाच नाही आहे आणि राष्ट्रवादीत कोणताही वाद नाही, हे भावनिक वाक्य आहे का, याला काही कायदेशीर आधार असायला हवा? त्याला याच्या मागचा कायदेशीर आधार किंवा त्याच्या मागचं कायदेशीर कारण हे असं असणार आहे की सिम्बल्स ऍक्ट खाली, ज्या खाली हे सगळे चिन्ह दिले जातात आणि इलेक्शन कमिशनला अधिकार असतो ठरवायचा की नक्की पक्ष आणि चिन्ह कोणाचा, याच्या सेक्शन 15 आर्टिकल पॅराग्राफ 15 जर बघितलात तुम्ही तर त्याच्या खाली इलेक्शन कमिशनला पॉवर येते, ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन निर्णय घेताना हे बघावं लागतं की नक्की मेजॉरिटी पार्टी कुणाकडे, ती इलेक्टेड मेंबर्स असो नाहीतर त्या पार्टीचे जे वेगवेगळे पदवीधर किंवा पदाधिकारी असतात ह्या सगळ्यांमधनं रिप्रेझेंटेशन करणारे मेजॉरिटी ही कुठल्या स्प्लिंटर ग्रुप म्हणतात कायद्याने त्याला, त्यांच्याकडे आहे का मूळ पार्टीकडे आहे? पण जेव्हा हे पत्र दिलं गेलं याचा अर्थ म्हणायचं हे आहे की ह्या स्प्लिंटर ग्रुप कडनं जे आलेले जे डॉक्युमेंटेशन आहेत त्याला कुठलंही कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे NCP पार्टीचं कॉन्स्टिट्यूशनल बॅकिंग नाहीये असा त्यांचा क्लेम असणारे पत्र देताना आता शरद पवार गटाचा, आणि तो जर क्लेम आमचा खोटा असेल तर अजित पवार गटाने कागदपत्र दाखवावी ज्या बेसिसवर त्यांनी हा क्लेम केला, एवढाच एक हेतू कायदेशीर असणारे म्हणजे यांना डॉक्युमेंट मिळतील ज्याच्या बेसिसवर हा क्लेम केला गेलाय। कारण याचं जर तुम्ही बघितलं तर थोडी पार्श्वभूमी जर बघितली फॅक्च्युअल तर हे 5 जुलैला केलेला हा क्लेम होता इलेक्शन कमिशन कडे, पण 30 तारखेपासून 2 तारखेपर्यंत वेगवेगळ्या ऑफिशियल मीडियम्स वरती सगळ्यांनी हेच म्हणलं होतं की शरद पवार हे NCP चे प्रमुख नेते राहतील,
कुठल्याही गटाचे असो, दोन्ही गटांचं तेच क्लेम होतं. दोघही रिस्पेक्टफुली म्हणत होते की आमचा नेता हा एकच असणार आहे आणि शरद पवार. परंतु इलेक्शन कमिशनकडे असं म्हणण्यात आलं की 30 तारखेलाच निर्णय घेतला गेला होता की शरद पवार साहेब काही आमचे राष्ट्रीय नेते नाहीत. त्यामुळे हे चॅलेंज करण्यासाठी म्हणून त्यांनी हे आज पत्र मांडलंय की आमच्यात कुठलं स्प्लिटच नाही, जर स्प्लिट असेल तर त्याचा पुरावा द्यावा. बिल्कुल, चर्चेला आता पुढे नेऊया. दोन टप्पे आहेत या एकूणच दावेदारीच्या दरम्यानचे. पहिला टप्पा असा आहे की मग नक्की आत्ताच्या घडीला पक्ष चिन्ह याची दावेदारी आहे की नाही याच्यावर मला वाटतं पहिल्यांदा रुपाली ठोंबरे आपल्याला मला प्रश्न विचारायचा आहे. रुपाली ठोंबरे यांच्याकडून याचं उत्तर मला मिळणं अपेक्षित आहे. प्रेक्षकांनाही ते हवं आहे की नक्की राष्ट्रवादीत या क्षणाला पक्ष चिन्ह कोणाच्या ताब्यात आहे. रुपालीजी, जी रुपाली ठोंबरे यांच्यापर्यंत तांत्रिकदृष्ट्या पोहोचायला काही अडचण निर्माण झाली होती असं समजतंय. रुपाली ठोंबरे, आता माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हॅलो. जी, माझा आवाज आणि प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय का? रुपाली जी, माझा आवाज येतोय आपल्याला? बिलकुल, एकदम नीट येतोय. थोडस मागे सरकून बसा, आपण नीट दिसत नाही यात कॅमेरावर. जी, प्रश्न माझा आपल्याला असा होता, आपण थोड्या वेळापूर्वी डॉक्टर ऍडव्होकेट चिन्मय भोसले यांचं विवेचन ऐकलं असेल, त्या अनुषंगाने मला आपल्याला विचारायचं आहे. आत्ताच्या घडीला नक्की अजित पवार यांनी चिन्ह आणि पक्षावर दावा सांगितलेला आहे की नाही? मुळामध्ये एक लक्षात घ्या, जेव्हापासून अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, शिंदे आणि फडणवीस सरकारला पाठिंबा दिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी अंतर्गत मतामतांची जी लढाई आहे, शेवटी या कायदेशीर प्रक्रिया प्रत्येक जण, मग मोठे साहेब असू द्या किंवा दादा असू द्या, हे अत्यंत अभ्यास करून आणि त्यांना जेवढा अनुभव आहे राजकारणातले तशा पद्धतीची ती पावलं टाकणार आहेत. आता तुमच्याकडनं समजतं की त्यांनी पत्र दिलेलं आहे की आमच्यात कोणते गट नाहीयेत किंवा काय, व्हॉट एव्हर जे तुम्ही आता सांगितलं जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावर कायदेशीर पद्धतीने कोर्टासमोर आपली जी भूमिका मांडायची आहे प्रत्येकाने, ती थोडी कायदेविषयक टीव्हीवर एवढ्या खुल्यापणे नाही बोलता येणार, परंतु माननीय अजितदादांनी सांगितलं आहे पक्ष उठलेला नाहीये, मतामतांतर नक्कीच आमच्यामध्ये आहे, परंतु मतामतांतर असताना ज्या ज्यांचे मतामतांतर आहे त्या गोष्टीची चर्चा माननीय दादा असतील, माननीय मोठे साहेब असतील, ते करतीलच, परंतु जोपर्यंत हा प्रश्न म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे म्हणून जे कोर्टात जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेले आहेत किंवा राष्ट्रवादी मध्ये दादा किंवा मोठे साहेब ग्रुप झालेला आहे असं म्हणणंही योग्य ठरणार नाही. रुपाली पाटील, आपण असं सांगता आहात, तुम्ही स्वतःही ऍडव्होकेट आहात त्यामुळे तुम्ही जे काही सांगता आहात ते तुम्ही बऱ्यापैकी तपासून घेतलेलं आहे असं मला स्वतःला म्हणाम असं वाटतं. तुम्ही एका बाजूला असं सांगता की जे काही अंतर्गत मतांतर आहेत हे वाक्य तुम्ही मांडलं त्याच्यामुळे पक्षांतर्गत वाद आहेत हे तुम्ही स्पष्ट केलेलं आहे, याच्यावर तोडगा मोदी आणि पवार काढतील असं म्हणालात, नक्की याचा अर्थ काय काढायचा? नाही, मी मोदी आणि पवार काढतील नाही म्हणले, मी मोठे साहेब आणि अजितदादा काढतील म्हणाले, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अंतर्गत विषय आहे आणि राहिला विषय कायदेमध्ये, सगळेच वकील इथं आलेले आहेत, मी प्रॅक्टिसिंग लॉयर आहे, कायद्याची भूमिका स्पष्ट करणं किंवा त्याचं आर्ग्युमेंट खुल्या मनाने या टीव्हीवर असं सांगणं ते एखाद्या वकिलाला शोभनीय पण नाही आणि तो आमच्या प्रोफेशनलचा कंडक्ट होतो, परंतु राजकारणामध्ये मतामतांतर आहेत, वाद आहेत मी म्हणलं नाही, मतामतांतर. ठीक आहे, तुम्ही मतामतांतर हा शब्द वापरत आहात, या निमित्तानं राष्ट्रवादीतल्या शरद पवारांचं नेतृत्व मानणाऱ्या ताई गटाच्या कडून जितेंद्र आव्हाडांनी एक भूमिका मांडली ती आपण चर्चेत एकदा ऐकू, त्याच्यानंतर आपण विकास लवांडेंना बोलतं करणार आहोत. जितेंद्र आव्हाड या सगळ्या मुद्द्यावर काय म्हणाले आहेत ते पाहणं गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडून हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे. इलेक्शन कमिशननी जे आम्हाला पत्र पाठवलं आहे त्या अनुषंगाने आम्ही उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर देत असताना मी स्पष्टपणाने सांगितले की अशी काही चूक पडलेलीच नाही आणि हा पक्षच आमचा आहे, त्या पक्षावर दुसरं कोणी क्लेम पण करू शकत नाही,
अशा पद्धतीने कायदेशीर उत्तर आम्ही दिलेले आहे. विकास लवांडेंपर्यंत आपण पोहोचतोय. विकास लवांडे, आपण चर्चेत एका थोड्याशा अंतरानं आलात, पण मला वाटतंय की आतापर्यंत जी जी चर्चा झाली त्याचे मुद्दे आपल्यापर्यंत लक्षात आले असतील, आपल्या लक्षात आले असतील, ऐकूही आपल्यापर्यंत नीट येत असेल. माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे, तुमच्याकडून असं सांगितलं जातंय की पक्ष तुमच्याच ताब्यात आहे, तो तुमचाच आहे, तो इतर कोणाचा नाही. मग नक्की जे सत्तेत गेलेले आहेत ते कोण आहेत? मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष हे माननीय शरद पवार साहेब आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष 24 वर्षे झाली कार्यरत आहे, 25 वर्षात पदार्पण केलेलं आहे. या पक्षामध्ये आतापर्यंत कुठली फूट पडलेली नाही निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर किंवा कायद्याच्या पातळीवर. तुम्ही जो चर्चेत मुद्दा आणलाय त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांचाच आहे. घड्याळ चिन्ह जे आहे ते शरद पवार साहेबांचंच आहे. उलट पवार साहेबांनी फोटो माझा कुणी माझ्या परवानगीशिवाय वापरू नये त्याला तंबी देऊन मनाई केलेली आहे. त्यामुळे समाजात कन्फ्युजन करण्याचा काही लोक प्रयत्न करतायत, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या पद्धतीने असेल, जनतेमध्ये आणि संभ्रम सगळा निर्माण करून काहीतरी आपल्याला पदरात पाडून घेता येईल का असाही काही लोकांचा डाव त्याच्यामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल की फुटून गेलेले लोक कोण आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संसदीय पक्षाचे गटनेते म्हणून सुप्रियाताई सुळे तिथे संसदेमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ पक्षनेते गटनेते म्हणून माननीय जयंत पाटील साहेब आहेत. त्यामुळं त्या गटनेत्यांचाच प्रतोद किंवा त्यांचाच व्हीप तिथे चालतो. आता ज्यांनी यांना डावलून 9 लोकांनी शपथविधी घेतला आणि 2 खासदारांनी सुद्धा त्याच्या शपथविधीला हजर राहून त्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली, त्या 2 खासदारांना आणि या 9 लोकांना पक्षाने निलंबित केल्याचं पत्र विधिमंडळ सचिवांना आणि संसदेमध्ये सचिवांना लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सादर केलेलं आहे आणि त्याला कालावधी केलेला आहे. अजूनपर्यंत त्या संदर्भातली संसदेमधली सभापतींनी जी काही सुनावणी घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही किंवा विधिमंडळामध्ये सुद्धा सभापतींनी लोकसभेच्या आपल्या विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या त्यांनी सुनावणी घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही, परंतु तशा पद्धतीची कारवाई केल्याचं पत्र ऑफिशियली त्यांच्या कार्यालयात 5 तारखेलाच गेलेलं आहे. त्यामुळं काल जे निवडणूक आयोगाकडे जे काही दाखल झाले आमचा खुलासा, ते अजितदादा गटाने जो काही दावा केला होता पक्षावर तो दावा एक पानाचा आपलं एक साधं पत्र काय दिलं असेल मला माहित नाही नेमकं काय दिलंय ते, परंतु त्याला खुलासा म्हणून स्पष्टीकरण दिलं की तुमच्याकडे वादाचे मुद्दे कुठले आले ते आम्हाला द्या, ते काय आलेले नाहीत. पक्षाच्या कुठेही फूट पडल्याचं कुठे निवडणूक आयोगाकडे काही डॉक्युमेंट असतील तर ते आम्हाला द्यावं, कारण आम्ही पक्ष म्हणून आता एक संघच आहोत, कुठेही फूट पडलेलं नाही, वाद नाहीत. याचं कारण असं, जे कोणी शपथविधी घेऊन तिकडे गेलेले आहेत त्यांना पक्षाने निलंबित केलेलं आहे. ठीक आहे, विकास लवांडे, आपण सविस्तररित्या 2-3 गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. पहिला मुद्दा असा आहे, जे कोणी सत्तेत गेले त्यांना पक्षातून काढून टाकलं गेलेलं आहे, पक्ष आणि चिन्ह शरद पवारांच्याच ताब्यात आहे. आणि तिसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात की शरद पवार हेच आत्ताच्या वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. हे सांगत असताना आपल्या सोबत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांना प्रतिवाद करायचा होता, त्यांनी तसा हात पण वर केला होता, त्याचं उत्तर तर त्यांनी द्यायचंच आहे. पण माझा एक प्रश्न असा आहे, विकास लवांडेंनी जाता जाता चिमटा काढला की पवारांचा फोटो वापरून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न दादागट करतोय. रुपालीताई, रुपालीताई, आपला आवाज बंद आहे, आपला माईक सुरू करावा. विकास लवंडे भाऊंनी जे सांगितलं की 24 वर्ष हा माननीय शरद पवार साहेब यांच्याच नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली हा पक्ष चालू आहे, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. राहिलं की गेलेल्यांना निलंबित केलं जे ते म्हणतायत, कुठल्या ऑफिशियल गोष्टी तुम्ही निलंबित केल्या त्या सांगाव्या. तुम्ही जे निवडणूक आयोगाला विचारताय की बाबा वादाचे विषय काय आहे, तर तो तुम्ही पत्र काय दिले, काय तुमची प्रोसेस चालली, त्याच्यामध्ये आम्हाला कायदेशीर प्रक्रिया किंवा तुम्ही काय प्रोसेस करताय याच्यात विचारण्याची अजिबात आम्हाला आवश्यकता नाही. माननीय अजितदादा याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्या जसं 24 वर्ष मोठे साहेब होते, त्याच्यानंतर किती वर्ष दादा होते हे स्वतः विकास लवांडे सांगतील. त्याच्यानंतर सुप्रियाताई खासदारकीच्या विधिमंडळाच्या नेत्या आहेत, तर राज्याच्या विधिमंडळाचे नेते कोण आहेत, कोणी कुणाला किती निलंबित केलं, त्या बाबतीत पत्र जरी निघाली असतील
तरी कारवाई ठोस कुणाचीही कशीही झालेली नाही. त्यामुळे कायदेशीर प्रोसेस विकास लवंड्यांनी माहिती करून घ्यावी. आणि जसं त्यांनी ज्या म्हणजे दोन गट पडल्यानंतर जेव्हा त्यांनी कुणाला आमच्या याच्यातलं निलंबाचं पत्र दिलंय, तर माननीय अजितदादांकडनं, माननीय सुनील तटकरे साहेबांकडनं त्यांच्यावरही कारवाया झालेल्याच्या पत्र आहेत. परंतु तो विषय प्रोसेस मध्ये आहे किंवा आपण तो न्यायालयामध्ये गेलाच नसल्यामुळे तो पुढे गेला नाही. ठीक आहे, याच्यावर विकासजींचं उत्तर घेऊयात. विकासजी, आपल्याला प्रतिवाद करायची संधी देतो. मुद्दा असा आहे, निलंबनाच्या कारवाया दोघांकडूनही एकमेकांवर झालेल्या आहेत. मग असं असताना प्राप्त स्थितीमध्ये नक्की खरा कोण खोटा कोण? मुळामध्ये सांगायचंय की त्यांनी सांगितलं, मोठे साहेबांनी सांगितलंय की माझा फोटो वापरू नका. मी पुन्हा सांगते, माननीय दादा आणि माननीय मोठ्या साहेबांमध्ये मतांतरचाच विषय आहे. त्याच्यात मोठ्या साहेबांनी जरी सांगितलं फोटो वापरू नका, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते माननीय शरद पवार साहेबांनाच दैवत मानतात, त्याच्यामुळे आम्ही तो फोटो वापरतो. आणि दुसरी गोष्ट, राज्याचं नेतृत्व आम्ही माननीय अजितदादा यांच्या सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे, त्याच्यामुळे कुणी निर्लज्ज आहे, कोण काय करतं, किंवा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कोणाचा फायदा आहे म्हणून या दोघांमध्ये ती वाद लागल्यानंतर तेल टाकण्याचं काम करतं हा महाराष्ट्र बघत आहे. परंतु माननीय अजितदादांनी अत्यंत संयमाने कुटुंब प्रमुख म्हणून अनेक गोष्टी अनेक या त्या आदर तिथे त्या पद्धतीने करतायत. त्याच्यामुळे बाकीचे कोणी जरी बोलले निर्लज्ज कारण काय, त्या अजितदादांपेक्षा तरी राष्ट्रवादीमध्ये यांची तेवढी किंमत नाहीये ना. माननीय साहेब एका नाण्याची बाजू आहे, तर दुसरी नाण्याची बाजू माननीय अजितदादा आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांतर मध्ये पदाधिकारी कार्यकर्ते यांनी न बोललेलं योग्य असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटत. विकास लवांडे, आपल्याला सल्ला दिला गेलाय, आपण हा सल्ला पाळणार आहात का? निर्लज्ज वगैरे हा शब्द कोणी वापरला? मला वाटतं रुपालीताई आपल्याला विचारतायत. ते त्यांनी आता ते बोलत असताना म्हणले ना की ते मोठ्या साहेबांचा फोटो तरीही वापरत आहेत, त्यांची व्हिडिओ क्लिप परत ऐकावी, मग मी त्याच्यावर बोलेल. आता ते म्हणले ना की तरी दादा मोठ्या साहेबांनी फोटो वापरू नका सुद्धा ते वापरतायत. निर्लज्ज हा शब्द मी वापरला का? प्रसाद काथेजी, आपल्याला विनंती आहे, आपण त्यांना माझं स्टेटमेंट परत ऐकवा. आताच्या घडीला एकदम पटकन ते होणार नाही, त्याला रेकॉर्ड करून आपण ते आणूयात चर्चेमध्ये. पण तुमचा दावा आहे की तुम्ही निर्लज्ज म्हणालेला नाही आहात. हा, ते त्यांना तुम्ही तरी सांगा, तुम्ही ऐकले माझ्या तोंडून. आमची काही हरकत नाहीये, पण म्हणाले असतील तर ते माझं उत्तर मी बोल सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपण आपण तुम्ही ताई बोला बोला विकास बोला, अँकर सांगतील ना तुम्हाला. मला माझ्याकडून तरी आता त्यांच्या तोंडून निर्लज्ज हा शब्द तुमच्यासाठी आलेला रुपालीताई दिसला नाही, पण विकास लवांडेंना तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. विकासजी, हा, मी असं म्हणालो साहेबांनी तंबी दिलेली आहे की माझा फोटो वापरू नये असं म्हणलेलं. मी निर्लज्ज हा शब्द वापरलेला नाही, त्यामुळे रुपालीताई तो कृपा करून शब्द मागे घ्या. ठीक आहे दादा, मी तंबीच्या ऐवजी तुमचं निर्लज्ज ऐकलं, त्याच्यावर मी माझं उत्तर दिलेलं आहे की ते मला जे उत्तर तुम्ही जे मुद्दा उपस्थित केला की यांनी त्यांना काढून टाकलं, यांनी त्यांना काढून टाकलं. मूळ पक्ष कोण आहे हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाकडे पवार साहेबच अध्यक्ष आहेत, आणि पवार साहेब अध्यक्ष ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते जयंत पाटील आहेत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, ऑन रेकॉर्ड. आता कोणी स्वतःच्या पदामध्ये काय चेंजेस झालेले आहेत किंवा निवडणूक आयोगाकडे काय पत्र दिलेली आहेत, काय ठराव पास झालेले आहेत, त्याची तुम्ही माहिती घेतलेली आहे का? सगळं मला माहिती आहे. मी तुम्ही जे मांडता ते मुद्दे कायदेशीर पद्धतीने काय आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. तुमचं मत काही असू शकतं, त्याला मला काय म्हणायचं नाही, कारण त्या तुमच्या म्हणण्याला तो कायदेशीर बेस आहे का नाही तेवढं मी सांगितलं. थोडक्यात रुपालीजी थोडक्यात आपल्याला असं सुचवायचंय की जे दावे विकास लवांडे करतात त्याला कायदेशीर कोणतंही स्थान नाही. याच्यातला एक तपशीलाचा मुद्दा घेतो पटकन. विकासजी, आपल्यापर्यंत मी येतोच, पण तत्पूर्वी एकदा ऍडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले यांनाही बोलतो करतो. चिन्मयजी, इथे पक्षाचा अध्यक्ष कोण, पक्षाच्या कडे सगळ्यात मोठा दावा कोणाचा, याचे विविध प्रकारचे वक्तव्यातून येणारी विधानं आपल्या समोर आहेत. एक तपशील इथे जोडायला हवा, तो आहे नागालँड मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातला.
ज्या वेळेला नागालँड मधल्या लोकांनी अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हा त्यांनी काढलेल्या पत्रकामध्ये अजित पवारांना पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व म्हणून लिखित स्वरूपात दिलेलं आहे आणि प्रफुल्ल पटेलांना त्यांनी त्या अनुषंगानं पुढची जबाबदारी सुद्धा लिखित स्वरूपात दिलेली आहे. आता या नागालँडच्या लोकप्रतिनिधींचा लिखित स्वरूपातला दावा हा अजित पवारांना उपयोगी पडणार आहे का या कायदेशीर वाटचालीमध्ये? कायदेशीर वाटचालीत बघितलं तर त्याचा उपयोग निश्चितच होऊ शकतो. कारण पॅराग्राफ 15 जो आहे सिम्बल्स ऍक्ट खाली त्याच्या अनुषंगाने जर तुम्ही गेलात तर पार्टीच्या प्रत्येक घटकाचा प्रत्येक पदाधिकाऱ्याचं निरनिराळे म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीपासून तुमच्या MLC MLA MP पर्यंत प्रत्येक घटकांचं जे काही म्हणणं असेल त्यांचा पाठिंबा कुणाला आहे किती मेजॉरिटी कुणाकडे आहे हे सगळं लक्षात घेऊनच इलेक्शन कमिशनला निर्णय द्यावा लागतो. त्यामुळे नागालँड NCPचं सुद्धा काय म्हणणं आहे त्यांचा पाठिंबा कुणाला आहे याचा देखील त्याच्यात निर्णय घ्यायला नक्कीच उपयोग होईल कायदेशीर पद्धतीने. आपण पटकन या निमित्तानं विकास लवांडेंना बोलतो करूयात. विकास लवांडे, आपल्याला लक्षात आलं असेल नागालँडच्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी सुद्धा तीच जागा ठेवली आहे जी जागा आधीच्या जबाबदारीमध्ये होती मात्र आता ती अजित पवारांच्या नेतृत्वात त्यांनी मान्य केलेली आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींची संख्या सुद्धा वारंवार दावेदारीनं अजित पवारांच्याकडून किंवा दादा गटाकडून मोठ्या संख्येची दावेदारी आहे म्हणजे ते सांगतात जवळपास 44 आमदार त्यांच्याकडे आहेत. मला आपल्याला असं विचारायचं आहे नागालँडचे सगळ्याचे सगळे आमदार महाराष्ट्रातले 44 आमदार इतक्या मोठ्या संख्येनं लोकप्रतिनिधी जर अजित पवारांकडे असतील तर शरद पवार अद्यापही पक्षाचं नेतृत्व कसं सांभाळतात? तुम्ही काय उत्तर द्याल आयोगाला? मुळामध्ये आयोगाला काल खुलासा जो काय द्यायचा तो दिलेला आहे जितेंद्र आव्हाडांनी त्याच्या संदर्भातलं सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा आपल्याला एक लक्षात घ्यायचं वकील साहेब आहेत चर्चेमध्ये विधिमंडळ पक्ष आणि निवडणूक आयोगाकडचा पक्ष या दोन्ही याच्यामध्ये फरक असतो. निवडणूक आयोगाकडे जो नोंदलेला पक्ष आहे त्याचं प्रॉडक्ट विधिमंडळ पक्षाचं पक्ष असतो. नाळ तोडून कधी पक्ष नसतो इकडे असा वेगळा. त्यामुळं विधिमंडळामधला पक्ष आणि निवडणूक आयोगाकडे नोंदलेला पक्ष याच्यातला फरक लक्षात घ्या. निवडणूक आयोगाकडे नोंदलेल्या पक्षाशिवाय तिथून ते प्रॉडक्ट आल्याशिवाय विधिमंडळातला पक्ष तयार होत नाही कधी. नंबर एक. नंबर दोन, जे काही केसेस त्याच्या संदर्भातलं व्हायचं ते निवडणूक आयोग त्याच्या संदर्भातला निर्णय देईल. त्याच्या संदर्भातल्या कायदेशीर लढाया व्हायच्या तेव्हा होतील, त्या केव्हा व्हायच्या तेव्हा होतील. परंतु विधिमंडळामधले जे काही शपथविधी घेतलेले 9 लोक आहेत आमदार आणि 2 खासदार यांना पक्षाने निलंबित केल्याचं त्यांना अपात्र डिस्क्वालिफाय करावं म्हणून विधिमंडळ सचिवाकडे आणि संसदेतल्या सचिवाकडे पत्र लेखी स्वरूपात दिलेलं आहे. रुपाली ताईंनी ते पाहावं. तिसरा मुद्दा माझा नीट ऐका शेवटचा. तिसरा मुद्दा माझा असा आहे की पवार साहेब कसा पक्ष चालवत आहेत हे जनतेला ओळखता येतं. जनता महाराष्ट्रातली खुळी नाहीये. 75% संघटना ही साहेबांसोबत आहेत. विधिमंडळ पक्ष नेता आणि प्रदेशाध्यक्ष हे जयंत पाटीलच आहेत त्याच्यामुळे त्यांचा व्हीप तिथे चालतो. जर हिंमत असेल तर सभापतींनी विधिमंडळाच्या त्यांनी हिअरिंग घ्यावं त्याच्या संदर्भातलं, पण ते हिअरिंग घेणार नाही. कुठल्याही परिस्थितीत भाजपाला याच्यात वेळ काढूपणा करायचा आहे. शिवसेनेच्या बाबतीतलं जे झालं तिथं संस्थापक शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते, त्याचा गैरफायदा घेतला गेला एकनाथ शिंदे गटाकडनं. इथे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष पवार साहेब हयात आहेत आणि ते स्वतः काहीतरी सांगतायत याला खूप महत्व आहे. आणि जनतेमध्ये काय प्रतिसाद आहे 17 ऑगस्ट नंतर आपल्याला महाराष्ट्रात दिसेल. बीडला 17 ऑगस्टला पहिली सभा आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रवाड्यात वेगळ्या ठिकाणी होईल, पुण्यामध्ये होईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पवार साहेबांचा दौरा 15 ऑगस्ट नंतर सुरू होतोय. त्यावेळेस कळेल आपल्याला लोक कोणासोबत आहे. बिलकुल रुपालीताई, रुपालीताई आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आपण या संपूर्ण मुद्द्यावर बोलालच पण त्याच्या जोडीला हेही सांगा की ज्या वेळेला शरद पवार प्रचारासाठी किंवा त्यांची भूमिका लोकांपर्यंत मांडण्यासाठी उतरतील हा मुद्दा तुमच्यासाठी चिंतेचा असेल का? मुळामध्ये विकास भाऊ 10 वेळा विसरतायत की आमचं दैवत सुद्धा माननीय शरद पवार साहेबच आहे. तुम्ही ते लगेच वाचून त्या 9 जणांना बाहेर काढून ते निलंबित केलंय मग कोण वेळ काढूपणा करा. मुळामध्ये शिंदे आणि शिवसेना ही केसच वेगळी आहे. जे काही आपले एकनाथ शिंदे आहेत हे जेव्हा महाविकास आघाडीतनं जी आपली सत्ता होती त्या सत्तेत ना तिकडे गेलेली आहेत त्यामुळे ती केस आणि ही केस तुम्ही कंपॅरिझन करू शकत नाही. आणि राहिला विषय कोर्टामध्ये काही बोलण्याचा करण्याचा वेळेला फेकून द्यायचं बाहेर आणि म्हणायचं ज्यावेळी कोर्टात येते तेव्हा आर्ग्युमेंट घेऊन तुम्ही पण वकिलीची डिग्री घेऊन तिथे या
म्हणजे त्या पद्धतीने होईल. आपण कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून ज्या पद्धतीने ओरडत असू तेच खरं होतं असा विषय नाही. वेळ काढूपणापेक्षा काही पत्र माननीय अजित दादांच्या ह्याच्यातनं गेली आहेत, काही पत्र समजा तुम्ही जे म्हणतात तुम्ही तुमच्याकडे जी लोक आहेत ज्यांना अधिकार दिले त्यांच्याकडे गेलेत, तर तो ठरवण्याचा अधिकार हा विधानसभेचे अध्यक्ष यांना आहे आणि ते कायद्यानेच त्या गोष्टी होणार आहेत. मुळामध्ये तुम्ही 10 वेळा ज्या या गोष्टी आम्ही यांना निलंबित केलेलं आहे किंवा आम्हाला रुपालीजी त्याच्यात एक आक्षेप आणखीन होता त्यांचा. त्यांचं म्हणणं आहे की विधानसभेच्या सभापतींचं वागणं सुद्धा पक्षपाताचं आहे, विधानसभेच्या अध्यक्षांचं वागणं पक्षपाताचं आहे. तुम्हाला असं वाटतं की या पक्षपाताच्या अंतर्गतच अजित पवारांनी भूमिका बदललेल्या आहेत? मला एक सांगा की निलंबन केले निलंबन झाल्यानंतर आम्ही असू नाही तर ते असू, हे आपले कोण दोन जण कोर्टाकडे गेलेत का न्याय मागायला? ते प्रलंबित पण नाही, विधानसभेच्या अध्यक्षाचा निर्णय घ्यावा लागतो आधी. विधिमंडळात चालतात, कोर्टाला विधिमंडळातल्या कामकाजात हस्तक्षेप करता येतो. विधिमंडळाचे कायदे विधिमंडळातच चालतात पण त्यांना पण तो अधिकार आहे ना. तुम्ही अर्ज दिल्यानंतर कोर्टाला विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकता का? कोर्टाला विधिमंडळ कामकाजात हस्तक्षेप करता येतो का? ताई अभ्यास करावा लागतो. कोर्टाला विधिमंडळ कामकाजात हस्तक्षेप करता येतो का? ताई तसं असतं तर एकनाथ शिंदेच्या संदर्भातला जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांच्याकडे का सोपवला? अध्यक्षाचे अधिकार अध्यक्षालाच वापरावे लागतात. शिंदेचा शिवसेनेचा विषय कोर्टाकडनं तो डायरेक्ट परत विधिमंडळाकडे पाठवला आलेला आहे. त्या ती केस तुम्ही नीट बघा. एकनाथ शिंदे म्हणजे विधिमंडळ म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांना तो अधिकार आहे डिस्क्वालिफिकेशन करण्याचा अधिकार आहे. विधिमंडळ पक्षाचा अध्यक्षाचा अधिकार आहे विधानसभेच्या अध्यक्षांचा, त्यांचा अधिकार त्यांना बाजूवं लागतं. तो याच्यात मला हस्तक्षेप करू द्या. आपल्याकडे डॉक्टर ऍडव्होकेट चिन्मय भोसले आहेत, या निमित्तानं त्यांचं मत घेऊयात. आता चिन्मय भोसले, इथे दोन मुद्दे येतात. पहिला असा, विधिमंडळातला पक्ष आणि पक्ष संघटना स्वतंत्ररित्या पाहायची आहे, ती पक्ष संघटना आणि विधिमंडळ यांच्या संदर्भातल्या निकालाचे अधिकार कोणाचे? पक्ष संघटनेच्या बाबतीतला अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आणि विधिमंडळातला अधिकार विधिमंडळातल्या संबंधित अधिकारी व्यक्तीकडे, अशी विभागणी असेल की नाही? निश्चितच असेल. जे हे बघा, हे सगळे जे मुद्दे आहेत ते जरा एकमेकांबरोबर सुसंगत आहेत, ते विसंगती पूर्णपणे त्याची पकडता येणार नाही. कारण ह्या सगळ्या पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं आहे याच्यात इलेक्शन कमिशन पण इन्वॉल्व्ह असते, याच्यात सभापती पण इन्वॉल्व्ह असतात आणि काही प्रमाणात याच्यात कोर्टाकडे देखील धाव घेता येते. त्यामुळे फक्त इंडिव्हिज्युअली एका व्हर्टिकलकडे लक्ष देऊन तिथेच निर्णय घेतला जाईल का नाही कायदेशीरदृष्ट्या हे बघणं चुकीचं होईल. हे जसं या दोघांनी आत्ता मांडलं ते राजकारणातले जाणकार आहेत, त्यामुळे त्या दोघांनी बरोबर मुद्दे दोन्ही साईडचे मांडलेत की विधिमंडळ पासनं इलेक्शन कमिशन ते कोर्ट या तिन्ही गोष्टींमध्ये हे वेगवेगळे मुद्दे मांडले जाऊ शकतात आणि त्यानंतरच त्याचं फायनल आउटकम निघेल. आता ते इंडिव्हिज्युअली बघण्यात काही पॉईंट नाहीये, कारण लेजिस्लेटिव्ह पार्टी कुठली हे ठरवायला अध्यक्षांकडे जावं आणि पॉलिटिकल पार्टी कुठली हे बघण्यासाठी इलेक्शन कमिशनकडे जावं लागतं आणि त्याचा अपिलात तुम्ही सुप्रीम कोर्टात. याला धरूनच पटकन आपल्या सोबत असलेल्या रुपाली पाटील आणि विकास लवांडे दोघांसाठीही प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे वादामध्ये आपण पाहिलं की तात्काळ सुप्रीम कोर्टात सुद्धा सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाद मागितली गेली. आत्ता अजित पवार शरद पवार प्रकरणामध्ये न्यायालयात कोणी जात नाहीये, जी लढाई आहे ती आयोगात आहे. आयोगाच्या निकालाच्या नंतर न्यायालयात जायचंय की न्यायालयात जायची आता तुम्हाला गरज वाटत नाही? रुपाली, तरी आपण आधी उत्तर द्याल. तुम्ही विधिमंडळाचा विषय म्हणता तर 44 आमदारांनी जर पाठिंबा दिलेला आहे आणि विधानसभा अध्यक्षांकडे ते सगळे कागदपत्र आहेत तर ते निलंबन कसं करू शकेल? यांनी जरी पत्र दिलं असेल तरी यांनी पत्र दिल्यानंतर ती बाब कायदेशीर आहे का नाही हे विधानसभेचे अध्यक्ष पडताळूनच तो न्याय मिळतो. त्याच्यामुळे हा विधिमंडळाचा विषय क्लिअर झाला. राहिला निवडणूक आयोगाचा विषय, तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचं म्हणणं हेअरिंग आत्ताशी चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पक्ष कुणाचा आहे का नाहीये हे बोलणं उचित ठरणार नाही. आणि आमचंही दैवत माननीय शरद पवार साहेब आहे. विकास लवांडे भाऊंना मला म्हणायचंय की हे सगळं चालत असताना
पक्षाच्या ज्या नोंदणी असतात, पक्षाचे जे प्रस्ताव ठराव वेळोवेळी जे काही मंजूर होतात, तर मधल्या काळामध्ये काही असे ठराव मंजूर झालेत का जेणेकरून एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीचे त्याचे अधिकार गेलेले? या सगळ्या कायदेशीर अभ्यास केल्याशिवाय ही अशी वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. मी कार्यकर्ता म्हणून काही बोलू शकते, पण ऍज अ लॉयर म्हणल्यानंतर या सगळ्या गोष्टीची मला छानिशा करून अभ्यास केल्याशिवाय बोलणं ते योग्य ठरत नाही. विकासजी, विकासजी आपलं उत्तर अपेक्षित करतो आणि त्याच निमित्तानं हे सुद्धा आपल्याकडून स्पष्ट करण्याची अपेक्षा आहे की प्राप्त स्थितीतली लढाई ही न्यायालयात नेऊन वेळकाढूपणाच्या दृष्टीनं टाळायची आहे का तुम्हाला आहे ते शांतपणे चालू द्यायचंय जोपर्यंत निवडणुका येत नाहीत? मला तीन मुद्द्यावर बोलायचंय. पहिला मुद्दा की दैवत दैवत जे सारखं म्हटलं जातंय ना त्याच्याबद्दल मला असं सांगायचंय, आपल्या संस्कृतीमध्ये आपलं जे दैवत असतं ते देव्हाऱ्यात असतं, देव्हाऱ्यातून दैवत बाहेर काढून फेकून देऊन पुन्हा म्हणायचं ते दैवत आमचं आहे दैवत आमना, असं कधी आपल्या संस्कृतीत कुठं कुठल्याही दिसत नाही आणि घडत नाही. दैवत हे देव्हाऱ्यात असतं, देव्हाऱ्यातून फेकून देऊन पुन्हा दैवत म्हणलं जात नाही, नंबर एक. नंबर दोन, निवडणूक आयोगाकडे जी काही सुनावणी चालू आहे ती सुनावणी कंप्लीट झाल्याशिवाय सुप्रीम कोर्टात जाता येतं का? नंबर तीन, विधिमंडळाच्या विधानसभेच्या नाही, त्यांचं जे म्हणणं की कोर्टात का जात नाही, कोर्टात हे निकाल घेतल्याशिवाय कोर्टात जाता येत नाही. विधानसभेच्या अध्यक्षाचा निकाल घेतल्याशिवाय आम्हाला कोर्टात कसं जाता येईल? विधानसभेचा अध्यक्ष वेळ काढूपणा करतायत, हे सुप्रीम कोर्टाचं आता 3 महिने झाले तरी शिवसेनेचा ते निकाल घेत नाहीत, मुदत संपली तरी त्यांनी अजून निर्णय घेत नाही. त्यामुळं विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत हे वेळ काढूपणा करतायत. आता शिवसेनेच्या बाबतीमधलं आपण बघितलं, 1 वर्ष होऊन गेलं तरी अद्यापपर्यंत कुठले निर्णय नाहीयेत. त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्ष वेळ काढूपणा करणारच, त्यांना कुठल्याही परिस्थितीत डिसेंबर महिना उजाडायचा आहे, कुठल्याही परिस्थितीत वेळ काढूपणा करायचा, त्याच्यामुळे ते निर्णय घेणार नाही. विकास लवांडे, विकास लवांडे एक छोटा प्रश्न पटकन उपस्थित करतो, वेळ मर्यादा आहे आपल्याला. उद्धव गटाच्या बाबतीतही हा मुद्दा झाल्याच्या नंतर उद्धव गटानं त्याविरोधात न्यायालयामध्ये दाद मागितली, तुमच्याकडून तशी दाद सुद्धा न्यायालयात मागितली जात नाही? न्यायालयात दाद मागण्यासाठी यांचा काहीतरी निकाल घ्यावा लागतो आपल्याला. उद्धव ठाकरेंच्या केसमध्ये काय झालं, सरकार कोसळलं होतं, नवीन सरकार केलं होतं, राज्यपालच्या विरुद्ध 5 केसेस सुप्रीम कोर्टात होत्या आणि त्या यांच्या अगेन्स्ट होत्या. हरिजीरवाळांचा निकाल होता, हे सुप्रीम कोर्टात गेले होते. कोण? ज्यांना निलंबित केलं होतं 12 लोक ते कोर्टात गेले होते. हे लक्षात घ्या तुम्ही, प्रोसिजर दोन्ही वेगवेगळे आहेत. इथे विधानसभा अध्यक्षांचा निकाल झाल्याशिवाय आम्हाला कोर्टात जाता येत नाही आणि निवडणूक आयोगाचा निकाल झाल्याशिवाय आम्हाला निवडणूक आयोगाकडे कोर्टात जाता येत नाही. हे दोन्ही निकाल वेळ काढूपणाचे होतील, त्याला वेळ जाणार आहे नक्की. आपण वेळ जाणार हे नक्की अधोरेखित केलं, पण जाता जाता जो देव आणि देवालय आणि देव्हारा या निमित्ताने मुद्दा मांडला त्यावर रुपालीताईंना बोलायचं होतं. रुपालीताई, मर्यादा वेळेची 30 सेकंद उरली आहेत. असं माननीय अजित दादांनी सांगितलंय आणि ज्या लोकांना वाटतं की त्या दैवत आणि माननीय अजित दादांना आशीर्वाद देऊ नये त्या लोकांवर आम्ही बोलतोय, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. देवत कधीही बाहेर काढलं जात नाही. माननीय अजित दादांनी जी काही सभा घेतली त्याच्यामध्ये त्यांनी म्हणून यांच्या या सगळ्या दोन राष्ट्रीय अध्यक्ष असतात का? एका पक्षाला दोन राष्ट्रीय अध्यक्ष असतात का? नाही. विकास लवांडे, एकाच वेळी आपला एक तांत्रिक मुद्दा पटकन, यातला एक तांत्रिक मुद्दा पटकन चिन्मय भोसले यांच्यासाठी. चिन्मय भोसले, जो पक्षच राष्ट्रीय उरला नाही त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष असतो का? जाता जाता 30 सेकंदात. राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर पवार साहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून काढून टाकलं. याच्यावर एक प्रश्न विचारलाय विकासजी. चिन्मय भोसले बोलतात, बोला चिन्मयजी. आपण बोलणार आहात, जो पक्षच राष्ट्रीय उरला नाही त्याचा अध्यक्ष राष्ट्रीय असू शकतो का? नॅशनल पार्टी इलेक्शन कमिशन, त्यामुळे त्याला राष्ट्रीय अध्यक्ष हा राहणारच. राष्ट्रीय पार्टी 8 आहेत मुळात भारतात, त्यापैकी एक एनसीपी असल्यामुळे त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष असाही राहील. ठीक आहे, पण त्यांचा दर्जा नसेल जर समजा राष्ट्रीय अध्यक्ष नावाचा, तर पक्षात कोणी राष्ट्रीय अध्यक्ष आहे असं म्हणणं तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का? हा प्रश्न मी नाही, हा दादा गटानंच उपस्थित केलेला प्रश्न आहे. हो, तोच आता इलेक्शन कमिशन कडे अजून पेंडिंग आहे ना, त्याच्यावर निर्णय कुठला घेतला गेला नाही. बिल्कुल, यावर आपण वेळोवेळेला चर्चा करत राहू. आता तुर्तास वेळ मर्यादेमध्ये आपल्याला ही चर्चा आटोपती घ्यायची आहे. सर्व मान्यवर या चर्चेत जे सहभागी झाले त्यांच्याकडे मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद आणि आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.